विवेकानंदन नजर ढवळेश्वर तलावजवळ विटा येथे श्रीमती राधा मुकुंद सगळे वय वर्ष 77 या वृद्ध महिलेला गोड बोलून आणि फसवून दोघा अज्ञात तरुणांनी 10 तोळे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. राधा दांगडे या घरात एकट्या राहतात. पॉलिश करतो, सोन्याला चकाकी आणून देतो असे सांगून आधी घरातील इतर साहित्य वस्तू पॉलिश करून दिल्या. तसेच मोफत दागिने पॉलिश करून देतो असे सांगून 5 तोळे सोन्याच्या पाटल्या व 5 तोळे सोन्याच्या बांगड्या असे 10 तोळे सोन्याचे दागिने या 2 चोरट्यांनी हातोहात लांबवले आहे. सदरचे चोरटे CCTV फुटेज मध्ये कैद झाले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत. तुम्हाला काढून काय म्हणून घेतलं? कशासाठी काढले? साफ करायला, स्वच्छ करायला, कानातलं काढून. मी अशीच बसली, तशीच बसली आहे जागा. ते एक जण इथं उभा राहिला माझ्याजवळ आणि तो काय लई बोलत नव्हता बरं का. उभा राहिलेला होता तो, म्हणजे गळ्यात चोब नव्हता, काय तर अडकलेला होता का नाही. इथं उभा राहिला, बोलला नाही. आणि ती दुसरा जीव होता तो बोलत होता, ते खिशात पुड्या घातलेल्या होत्या. ते त्यानं काढलं आणि म्हणला कागद द्या, म्हणला पेपर द्या, म्हणला आमच्यात नाही पेपर मिळते. तर त्याच्या आईनं शिरा आता शिरा खायला आणून दिला होता. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.